गोपीचंद पडळकर पुन्हा एकदा आक्रमक झालेत. एमपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्र द्या, अन्यथा मुंबईत येऊन उग्र आंदोलन छेडू, असा इशारा भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी दिलाय. जून मध्ये झालेल्या परीक्षेचं नियुक्ती पत्र देण्याने कोरोना नियमांचा फज्जा कसा उडेल, असा सवालही त्यांनी राज्य सरकारला केलाय. महाराष्ट्र सरकार पोलिसांना पुढे करून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन मोडीत काढतंय. परवाही पोलिसांना पुढे करून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन मोडीत काढलं. आजही काही ठराविक विद्यार्थी नियुक्ती पत्र मिळावं या मागणीसाठी आंदोलन करत होते, पण कोरोनाचं कारण देऊन या विद्यार्थ्यांवर दबाव वाढवण्यात आलाय, असा आरोप पडळकर यांनी केलाय. जे विद्यार्थी अधिकारी म्हणून एमपीएससी मध्ये सिलेक्ट झाले आहेत त्यांना नियुक्ती पत्र द्यावं, नाहीतर आम्ही मुंबईत आंदोलन करू, असा इशारा देताच आंदोलन करण्याची वेळ सरकारने येऊच देऊ नये. परीक्षा जून मध्ये झाली, नियुक्ती पत्र अजून दिली नाहीत. सरकार 9 महिन्यांपासून झोपा काढत आहे का? वेळीच नियुक्ती पत्र दिलं तर विद्यार्थी कशाला आंदोलन करतील, असा सवालही त्यांनी केलाय. अन्य काही विषय आहेत, ते विषय मी आता माहिती घेतोय. अनेक विद्यार्थी माझ्याशी संपर्क साधतायत. काही PSI मुलं आहेत, त्यांच्या अजून शारीरिक चाचण्या व्हायच्या आहेत, त्यांना फक्त शारीरिक चाचण्यासाठी थांबवलं आहे. काही RTO आहेत, असे अनेक मुलं येत आहेत. या बाबतीमध्ये सरकारनं 8 दिवसाच्या आतमध्ये या सगळ्या विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्र द्यावं आणि त्यांना तिथं ट्रेनिंगला पाठवावं. यांनी 8 दिवसामध्ये नियुक्तीपत्र दिलं नाही तरी आम्ही मुंबईमध्ये या विरोधामध्ये मंत्रालयाच्या समोर आवाज उठवू, अशी आमची भूमिका आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.